नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सातारा जिल्ह्यातील शाळकरी मुलीचं झालंय 8 दिवसांपूर्वी अपहरण, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह। मोरगाव निरा मार्गावरती रस्त्याच्या डागडुजीचं काम अखेर झालंय सुरू, कामांच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। चिंचोली कोकणेची येथील जगदीशचंद्र महिंद्रा वसतिगृहाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न। आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही, दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही। चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतः म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट ऍरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी। हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा ऍरोबिक्स झुंबा वर्कआउट, पोट कमी करण्यासाठी तंत्र शुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर। आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला। बातमीपत्रात आपलं स्वागत, पाहूया सविस्तर वृत्त। सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यामधनं 8 दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण झालंय। पोलीस स्टेशनमध्ये तिच्या पालकांनी तक्रार देखील दाखल केली आहे, मात्र पोलिसांच्या तपासाची प्रगती शून्य आहे, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यामध्ये नुकताच एक धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। येथील सातारा रोड नजीक पाडळी गावामधनं शाळेमध्ये जाणारी इयत्ता 12वीतील एक अल्पवयीन मुलगी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। याबाबत मुलीचे वडील शंकर बळवंत फाळके यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे। घटना घडल्यानंतर 2 वेळा अपहरण करण्यात आलेल्या मुलीनं आपल्या जीवितास धोका असल्याबाबत कुटुंबियांना कळवलंय। ही बाब पोलिसांना माहिती आहे, मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे। राज्यामध्ये महिला आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाडळी येथील महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी ही मुलगी सायकलवरनं शाळेमध्ये आल्यानंतर ती शाळेमध्ये पोहोचलीच नाहीये। येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री गदगर हायस्कूल या शाळेमध्ये इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये ही मुलगी शिकत होती। घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती सायकलवरनं मुलगी शाळेमध्ये ये जा करत असे। नेहमीप्रमाणे 30 नोव्हेंबर रोजी ती शाळेमध्ये गेली, त्यावेळी शाळेमध्ये ती पोहोचली नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शोध सुरू केला। दरम्यान घरातील मोबाईल फोनवरती पीडित मुलीचे अपहरण झाल्याचं पालकांना समजलं, त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलीस मदत केंद्रामध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे। कुमारी दिव्या शंकर फाळके ही 12 वर्ष वयाची मुलगी सध्या बेपत्ता आहे। येथील घडलेल्या गंभीर घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास मात्र संशयास्पद सुरू आहे। यापूर्वी हा तपास स्थानिक पोलीस हवालदारकडे सोपवण्यात आला होता, परंतु याबाबत पालकांनी थेट गृहराज्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्यानंतर यातील तपास अधिकारी बदलण्यात आलेत। सध्या हा तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलाय। या घटनेबाबत मुलीचे नातेवाईक महाराष्ट्र राज्य सुकाणू समितीचे सदस्य संदीप लगड यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे। दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं गंभीरतेनं दखल घ्यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। बोला। मी शंकर बळवंत फाळके, माझी मुलगी शाळेत जाताना
ते शाळेमध्ये पोहोचलेच नाही. आता मला निरोप आल्यानंतर मी गेलो बाई, तर काय मुलगी शाळेत पोहोचली नव्हती का मला माहिती मिळाल्याप्रमाणे. त्यानंतर इकडे देखील मी पाहिलं, त्यानंतर कुठेच काय नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशनने मी तक्रार नोंद केली. नोंद केल्यानंतर त्यांनी सगळं लिहून घेतलं माझ्याकडं आणि म्हणलं तपास करा, जे माहिती गोळा झाली ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सगळं लिहून घेतलं आणि म्हणले चालू आहे, तर आम्ही तपास चालू करतो, एफ आय आर माझी नोंद घेतली. त्यानंतर म्हणले तुम्ही जावा, तुम्हाला काय माहिती भेटेल ती पोच करा, आमच्या माहिती गोळा करून आम्ही तपास चालू करतो. तुमची काय अपेक्षा आहे? माझी मुलगी लवकरात लवकर माझ्या घरी यावी. आज 6 दिवस झाले मुलगी आमची घरी पोचली नाही. आम्ही रोज जातो, विचारतो काय झालं, तर ते म्हणतात तपास चालू आहे आणि माहिती तर काहीच लागत नाही. त्यामुळे आम्हाला त्या मुलीची फार काळजी वाटते, तिचं काही बरं वाईट झालं सर, तर मुलगी सुरक्षित चांगली यावी अशी माझी अपेक्षा आहे. मनोहर तावरे, C24 तास, सातारा. राहुरी शहरामधील राजवाडा प्रभागामधील समाज मंदिरामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच धम्मदीप युवा मंचच्या वतीनं या दिवशी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार किंवा फूल अर्पण न करता पेन आणि वही अर्पण करावी असं आवाहन करण्यात आलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये सकाळी 8 वाजता राहुरी शहरातील राजवाडा येथील समाज मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी महामानवास एक वही आणि एक पेन अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली आहे. येथील धम्मदीप युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी समाजाला आवाहन करताना 6 डिसेंबर रोजी आंबेडकरांना पुष्पहार अर्पण न करता वही आणि पेन अर्पण करून अभिवादन करावं असा संदेश दिला होता. या आवाहनास शहरामधील आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामधील विविध मान्यवरांनी प्रतिसाद दिलाय आणि अभिवादन करताना वही आणि पेन अर्पण करून अभिवादन केलंय. फूल आणि हार हे कोमेजून जाणार आहेत, मात्र वही आणि पेनानं शैक्षणिक क्रांती फुलणार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं महामानवास आदरांजली ठरणार आहे. फुलाहारांवरती खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांमधनं वही आणि पेन खरेदी करून समाजामधील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून डॉक्टर आंबेडकर यांचे शिक्षित भारताचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या समाज उपयोगी आदर्शवत अभियानामधनं शैक्षणिक क्रांतीस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच 3 जानेवारी 2018 रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीही एक वही एक पेन अभियान राबवून त्या दिवशी राहुरी शहर आणि तालुक्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना हे वही आणि पेन या साहित्यांचं वाटप होणार आहे असा संकल्प धम्मदीप युवा मंचनं केला आहे. समाजाला दिशा दाखवणाऱ्या या आदर्श अभिवादन कार्यक्रमास राहुरीचे माजी नगराध्यक्ष आर तनपुरे, विलास नाना साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, नारायण ढकणे, लक्ष्मण बोडके, दीपक रामजी साळवे, शिरीषराव गायकवाड, संतोष जाधव, मनोज साळवे, शरद पाचारणे, महेश दाने, दीपक मोरे, संजय संसारे, बबनराव आहिरे, किरण साळवे आदींसह बहुसंख्य उपस्थित होते. तसेच राहुरी नगर परिषद कार्यालयामध्ये देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, नगरसेवक अनिल कासार, संजय साळवे, माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, अशोक कदम आदींनी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलंय. याप्रसंगी नगर परिषदेचे कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित होते. ज्या जगामध्ये शांतीचा मार्ग आहे तो शांतीचा मार्ग सगळ्या जगाला दाखवण्याचं काम असं महान काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेब फक्त एका विशिष्ट जातीकरता समूहाकरता काम करतात असा हा संदेश जी आपल्या या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं पसरवलेला आहे. परंतु आपण बाबासाहेब जो मंत्र दिला शिका संघटित आणि संघर्ष करा या मंत्रामुळे बहुजनातील सर्व मुलं मुली शिकले आणि त्यांनी या बाबासाहेबांच्या घटनेचं तंतोतंत पालन करण्याचं उद्दिष्ट अंगीकारलं म्हणून प्रगती झालेली दिसते. आणि या प्रगतीमुळे हा जो प्रस्थापित समाज आहे तो काही ना काही या ठिकाणी
विषयामध्ये फक्त देशाला आणि जगाला ताणण्याचं काम बाबासाहेबांची विचार करू शकतात असे मी या ठिकाणी विनम्रपणे सांगतो. धम्मदीपी गुरुपीवा मंचतर्फे आज इथं अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने आम्ही सर्व राहुरी तालुक्यातल्या शहरवासियांना असं आवाहन करतो, एक वही एक पेन अभियान आम्ही राबवत आहोत की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागे 2-3 वर्षापासून चैत्यभूमी मुंबई येथे हा अभियान सुरू झालेले आहे. हार व फुलं हे नाशवंत पदार्थ असून त्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही, म्हणून आम्ही असं आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकरांना असू द्या किंवा इतर महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो त्यांना सुद्धा हार व फुल यांच्याबरोबर एक वही आणि पेन हे अर्पण करून आपण श्रद्धांजली द्यायला हवी, जेणेकरून जे वंचित घटक आहेत, जे अनाथ मुलं आहेत, त्यांना आपण शैक्षणिक त्यांच्या अभियानाचा आपण त्यांना हातभार लावू. हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निमित्ताने श्रद्धांजली असेल. आज 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर त्यांना पूर्ण श्रद्धांजली आणि फूल फार न वाहता वंचित मुलांना वही पुस्तक वाटप करून त्यांना जी बाबासाहेबांनी शिकवण दिली याची पुरपूर फायदा घेऊन त्या वंचित यांना भटक्या मुटक्या सगळ्यांना याची वही पुस्तक देऊन सन्मान करावं. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाणानिमित्त आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांचं जे काही कार्य होतं ते कार्य फक्त दलित आणि मागासवर्गीय समाजासाठी नसून सर्व देशासाठी ते एक प्रतिकात्मक स्वरूपात चांगल्या पद्धतीचे काम होतं, दिशादर्शक काम होतं. परंतु दुर्दैवानं या देशाची जी काही राजसत्ता आहे, जे काही प्रशासन आहे, ती फक्त बाबासाहेबांचं कार्य हे दलितांसाठीच होतं असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. या चुकीच्या गोष्टीचा संदेश सामान्य जनतेने न घेता बाबासाहेबांच्या कार्याच्या दृष्टिकोनातून भले ते शेतकरी असो, महिला असो किंवा बालक असो, प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांचं कार्य होतं आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी जर काम केलं हे देशाचा निश्चितच उद्धार झाल्याचे राहणार नाही. या ठिकाणी मी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्याचप्रमाणे उपस्थित सर्व तमाम जनतेच्या वतीनं भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सामान्य मुलांप्रमाणेच मतिमंद मुलांना निसर्गाचा अनुभव घेता यावा यासाठी पुण्यामधील दुगड फाउंडेशनच्या वतीनं पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमधील मुलांना वनभोजन देण्यात आलंय. शिरूर तालुक्यातील चिंचोली येथील जय मल्हार निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुलांनी मनसोक्त आनंद लुटलाय. पुणे येथील दुग्गड फाउंडेशनच्या वतीनं पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांना निसर्ग सहलीचा आनंद मिळवून देण्यात आलाय. याअंतर्गत या मुलांबरोबर वनभोजन घेण्यात आलंय. तसेच या मुक्त निसर्गामध्ये 4 भिंतीमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करत असलेल्या मुलांना मुक्त जीवनाचा अनुभव मिळालाय. यानिमित्त उपस्थित महिला सदस्यांनी मुलांबरोबर सहलीचा आनंद घेत आपुलकीनं हितगुज केलाय. तर मुलांनीही आपल्या कला दाखवत आम्हीही अपंगत्वावरती मात करत असल्याचं दाखवून दिलंय. पाबळ येथील जैन प्रसिद्ध मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या दुग्गड फाउंडेशनच्या सदस्या पुष्पा दुग्गड आणि मधुबाला डागलिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह हा उपक्रम राबवलाय. यावेळी मतिमंद मुलांची निवासी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचे सहकारी शिक्षक वृंद आणि शाळेच्या 42 विद्यार्थ्यांनी या निसर्ग सहलीमध्ये सहभाग नोंदवलाय. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं या मुलांना वनभोजन देण्यात आलंय. तर केंद्रामधील झोके, शिवार फेरी, संगीत खुर्ची, घसरगुंडी या खेळांचा या मुलांनी आनंद घेतलाय. यावेळी या मुलांनी विविध कवायती आणि संस्कार गीते गाऊन दाखवली आहेत. शिक्षणाच्या निमित्तानं 4 भिंतीमध्ये सुरक्षित वास्तव्यासाठी असलेल्या मुलांना निसर्गामध्ये मुक्तविहार करताना पाहून त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाल्याचा आनंद मनाला मोठं समाधान मिळवून देणारा ठरलाय अशी प्रतिक्रिया यावेळी पुष्पा दुग्गड यांनी व्यक्त केली आहे. तिला लोंकड फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज दिव्यांग मुलांना घेऊन निसर्ग यात्रा करताना खूप आनंद मिळाला. या निमित्ताने मुलांमध्ये बसून वनभोजन, झोके खेळणे, शिवार फेरी, संगीत खुर्ची या उपक्रमात आम्ही सर्व सदस्यांनी भाग घेतला.
यामुळे मुलांबरोबर आमच्याही आनंदात मोठी भर पडली. धन्यवाद. निमित्त दानशूर व्यक्तीकडून दरवर्षा कुठेतरी जाऊन म्हणजे वनभोजन केलं जातं. यावर्षी पुष्पालंकर यांनी या मुलांना, दिव्यांग मुलांना मोराची चिंचोली इथे आणून नैसर्गिक सान्निध्याचा त्यांनी अनुभव दिला आणि सर्व मुलांना वनभोजन भोजनसुद्धा मुलांना दिलं. त्याबद्दल त्यांचे सुनील पिंगळे, सी 24 तास, पाबळ. 1 ते 5 डिसेंबर या दरम्यान एड्स या जनजागृती सप्ताहाचं आयोजन पाथर्डीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाकडनं करण्यात आलं होतं. नुकतीच या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एड्स या जनजागृती सप्ताहाचं आयोजन पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाकडनं करण्यात आलं. या कार्यक्रमाची नुकतीच सांगता करण्यात आली आहे. यामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयानं विविध सहकारी कार्यालय, संस्था, संघटना यांच्या माध्यमामधनं 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विविध जनजागृती कार्यक्रम घेऊन एड्स या आजाराच्या विषयी माहिती लोकांना दिली आहे. उपजिल्हा रुग्णालय आणि MM निहाळी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना एड्स आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर PR शिरसाट, समुपदेशक संदीप कांबळे, रवींद्र भुईटे, पर्यवेक्षक भारत ढमाळ, प्राध्यापक नितीन भागवत, डॉक्टर राजेंद्र धनगर आदी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर PR शिरसाट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केलंय. या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेळोवेळी उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती, जनजागृती होणं कुठल्याही आजारासाठी, लोकांमध्ये जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत जनजागृती होत नाही तोपर्यंत त्या रोगाचं गांभीर्य लोकांना कळत नाही, तोपर्यंत लोक काळजी घेणार नाहीत आणि रोगाला तो अटकाव करू शकणार नाहीत. आता आपण HIV आणि एड्स याबद्दल बोलूयात. HIV एड्स ह्या प्रत्यक्ष अक्षराला अर्थ आहे. आता त्या ताईंनी मागाशी बोलले HIV एड्स, आपलं एड्स म्हणजे काय? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे काय होतं ते मिळतो आपल्याला. इम्युन म्हणजे आपल्यातली प्रतिकार शक्ती, डेफिशियन्सी म्हणजे ती कमी झालेली असते. आणि सिंड्रोम, आता डिसीज म्हणजे आजार आणि सिंड्रोम म्हणजे अनेक रोग समूहाचा शिरकाव शरीरामध्ये, हे सिंड्रोम असतं. मग काय होतं आहे एड्समध्ये? माणसाची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे जे लढाऊ सैन्य आहे पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातल्या, CD4 म्हणतो आपण त्याला, काही वेळेस CD4 त्याचा हे केलेलं असतं, एक क्लस्टर डिफरेन्शियल म्हणतात त्याला. त्या CD4 पेशी ज्या आहेत त्या आपल्या शरीराला प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम करत असतात. ती प्रतिकार शक्ती जर कमी झाली असेल तर इतर अनेक प्रबळ दावेदार जे शरीरावर हल्ला करणारे आहेत ते शरीरामध्ये शिरकाव करून अनेक प्रकारचे व्याधी, अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतात. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर टीबीचा आजार, एक टीबी आणि एड्स हा इट गोज इन हँड म्हणतात त्याला, म्हणजे हातात हात घालून त्याचं संक्रमण होत असतं. ते त्यामुळे ह्याचा अटकाव करण्याचं असेल आपल्याला तर मी मगाशी बोललेलं की ह्या एक चेन जी आहे ती आपल्याला कुठंतरी आपल्याला कट करावं लागेल, आपल्याला कुठंतरी खंडित करावं लागेल. आणि म्हणून HIV हा एड्स आजार जो आहे ह्याला मगाशी बोलले कांबळे की याला संपूर्ण आत्तापर्यंत म्हणजे दृष्टीपथात नाही संपूर्ण उपचार, परंतु आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, नियंत्रणात ठेवू शकतो, त्याला वेळोवेळी औषधोपचार करून. आणि तिसरं आहे ते लैंगिक जबाबदार वर्तन, ह्या गोष्टीचा सामना करून, ह्या गोष्टीचा अवलंब करून आपण ह्या रोगाला प्रतिबंधित करू शकतो. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमान, बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
बारामती तालुक्यातील अनेक डांबरी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. दरम्यान नुकतेच मोरगाव निरा मार्गावर रस्त्यांची डागडुजी सुरू झाली आहे. मात्र येथील कामांच्या दर्जावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय. बारामती तालुक्यातील अनेक डांबरीकरण रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. गेली 5 महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या या रस्त्यांच्या कामांना नुकताच मुहूर्त लाभलाय. मात्र कामांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. येथील कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाही आहेत, त्यामुळे संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीनं हे काम करून घेत आहेत असं स्पष्ट झालंय. या परिसरामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी या दोन टोकांना जोडणारा मधला नदीचा मार्ग म्हणून शिरूर सातारा प्रस्ताव ओळखला जातो. या रस्त्यामध्ये गेले 6 महिन्यांपासून पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेत. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेत, अनेक अपघात या ठिकाणी झालेत असं येथील प्रवाशांनी सांगितलंय. येथील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वापरण्यात येणारे डांबर तसेच खडी निकृष्ट दर्जाचे असून मनमानी पद्धतीनं ठेकेदार हे काम करतायत. आर्थिक प्रलोभनासाठी मैल कामगार आणि संबंधित विभागाचे अधिकारी याकडे फिरकलेच नाहीयेत. सातारा जिल्ह्यामधील एका बड्या ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आलाय. येथील निकृष्ट कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं दखल घ्यावी अशी मागणी त्यामुळे करण्यात येते. मी शहाजी रंगनाथ तावरे, मोरगाव येथील रहिवासी. मोरगाव निरा रस्त्याचे जे खडीकरण चाललेले आहे त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. खड्डे मोठे मोठे पडलेले आहेत आणि त्याच्या डांबर कमी आणि रोलिंग व्यवस्थित होत नाही. ती खड्डे लगेच उखडते. ती इथं PWचं तर कोणी अधिकारी नाहीच आहे. हे काय ठेकेदारालाच दिलंय का? कोणी तपासायला काम नाही, काय नाही की कसं काम चालले, काय चालले हे कोणी बघायला देखील नाही. तर आणि मोठे मोठे खड्डे पडले, ते जर नाही व्यवस्थित झालं तर याच्यावर आम्हाला आंदोलन करण्यात येईल. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पाथर्डी शहरामध्ये माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त दिवसभरामध्ये शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झालेत. तर राजळे महाविद्यालयाच्या पुढाकारानं सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी 18,432 सूर्यनमस्कार एकाच वेळी सादर करण्याचा विक्रम केलाय. या विक्रमाची नोंद इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड करणं घेतली जाणार आहे. माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त राजळे महाविद्यालयाच्या पुढाकारानं आयोजित योगा सूर्यनमस्काराची दखल इंडिया वर्ल्ड रेकॉर्डकडनं घेतली जाणार आहे. सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी मिळून 18,432 सूर्यनमस्कार एकाच वेळी करण्याचा विक्रम या ठिकाणी केलाय. शहर आणि तालुक्यामध्ये दिवसभर झालेल्या विविध कार्यक्रमांनी एकाच दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांचं रेकॉर्ड मोडलंय. प्रांताधिकारी विक्रम बांदल, प्राचार्य डॉक्टर राजधर टेमकर आणि प्राचार्य युवराज सूर्यवंशी शिवाजी राजळे यांच्या पुढाकारानं सूर्यनमस्कार आणि योग कार्यक्रम घेण्यात आला. परिसरामधील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवाजी राजळे, प्राचार्य राजधर टेमकर, शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक रोहित आदलिंग यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे. कैलासवासी राजभवनच्या जयंती निमित्त आपण एक सूर्यनमस्काराचा मेगा इव्हेंट तिथे कॉलेजवर अरेंज केलेला होता. सुमारे 1500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि तो आत्ताच या इव्हेंटसाठी आपल्या या उपविभागाचे प्रांताधिकारी बांदल साहेबही हजर होते आणि फारच सुंदर असा हा इव्हेंट तिथे पार पडलेला आहे. राजभाऊ स्वतःही 101 सूर्यनमस्कार एकावेळी घालायचे, त्यामुळे योगामध्ये पण आणि योग आणि ध्यान याच्यामध्ये त्यांना चांगली गती होती. बरेचसे योगाचे ध्यानाचे असे बरेचसे शिबिरं त्यांनी केलेले होते, विपश्यनेसारखे किंवा दलाई लामांच्या बरोबरही ते काही दिवस मॉनेस्ट्रीमध्ये राहिलेले आणि त्या गोष्टीची आवड असल्यामुळं त्यांची एक आठवण म्हणून हा इव्हेंट आम्ही हाती घेतलेला आहे. आज आपल्या दादापुल राजळे शिक्षण संकुलामध्ये संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय राजूजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा असा कार्यक्रम, त्यांना नेहमी अभिप्रेत असणारा सूर्यनमस्कार संकल्प आज या प्रांगणामध्ये संपन्न झाला आहे. त्यामध्ये दादापुल राजळे महाविद्यालयातील सगळे विद्यार्थी, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रज्ञचे त्यांचे विद्यार्थी, आदिनाथ कृषी वृत्ती विकास प्रतिष्ठानच्या न्यूंगली स्कूल आदिनाथ नगरचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तिसगाव येथील शरदचंद्र पवार कन्या विद्यालयाचे विद्यार्थिनी,
कासरकुंभ छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी आणि बहुसंख्य सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक या उपक्रमामध्ये सहभागी झाले. स्वर्गीय भाऊंना आज दिनाच्या निमित्ताने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आज दादा पाटील राजे कला विज्ञान महाविद्यालयामध्ये सूर्यनमस्कार संकल्प या संकल्पनेच्या धर्तीवर आज महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थी यांनी एकूण 1506 विद्यार्थ्यांनी 12 सूर्यनमस्कार घालून 15,000 सूर्यनमस्काराचं एक रेकॉर्ड प्रस्थापित केलेलं आहे. या रेकॉर्डची नोंद इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेद्वारे घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सूर्यनमस्कार संकल्पना अशी होती की सगळ्यांमध्ये सूर्यनमस्काराविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा, तसेच विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्काराकडे कल व्हावा आणि योगासनाच्याकडे विद्यार्थ्यांचा कल व्हावा या दृष्टीने आपण करत होतो. यासाठी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही 3-3 दिवसाचं सूर्यनमस्कार प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार किती स्थिती असतात, त्याच्यामध्ये कुठले कुठले आसनं इन्क्लूड होतात, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारे सर्व याचं प्रिपरेशन पहिल्यांदा सूर्यनमस्काराचं सगळ्या शाळेमध्ये जाऊन आम्ही केलं होतं. अक्षय काळे यांच्या वतीनं मूकबधिर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना यावेळी मिष्टान्न भोजन देण्यात आलं. लमान वस्ती असलेल्या रुपलाचा तांडा शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप पंचायत समितीचे सदस्य सुनील अवळ, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, माजी सभापती काकासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. धामणगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचं वाटप सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समितीचे सदस्य सुनील परदेशी, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांच्या हस्ते करण्यात आलाय. नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या पुढाकारानं कसबा विभागामध्ये रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आलं. तालुक्यामधील खरेदी विक्री संघातर्फे यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन उपाध्यक्ष उत्तम गर्जे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं. कालिका देवी मंगल कार्यालयामध्ये माजी नगरसेवक रामनाथ बंग, नगरसेविका दीपाली बंग आणि सागर पाथरकर यांच्या पुढाकारानं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आवाड, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे उपस्थित होते. सागर पाथरकर यांनी रक्तदान शिबिराबाबत यावेळी अधिक माहिती दिली आहे. स्वर्गीय राजा भोराजळींचं आजपर्यंतचं कार्य सर्व युवकांसाठी प्रेरणादायी होतं. व राजा भोराजळे अशी व्यक्ती होती की त्यांच्या सहवासात जो व्यक्ती येईल तो कधी राजभवनपासून दुरावलेला नव्हता. आणि आम्ही याच्या आत इव्हन राजभवनच्या वाढदिवसानिमित्त, मोनिकाताईंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजित करीत आहोत. आज आम्हाला फक्त एवढंच दुःख आहे की आज आमच्यात राजा भोराजळे नाही, पण आमचं मन आज बी आम्हाला तयार करायला नाही मानसिकता की राजाभाऊ आपल्यात नाही, आज बी राजाभाऊ आमच्यात असल्यासारखंच आम्हाला वाटतं. राजाभाऊ युवकांसाठी भरपूर काही केलं आणि राजाभाऊंचे मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही इथून पुढे बी जे युवक असतील गरजू त्यांच्यासाठी आम्ही विविध उपक्रम असे राबवू आणि त्यांना जे मदत असेल ते आमच्या परिणामी करू. श्री तिलोक जैन विद्यालयामध्ये संस्थेचे सचिव सतीश गुगळे, धरमचंद्र गुगळे, प्राचार्य वाबन फुंदे, रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीमध्ये अपंगांना 3-चाकी सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. डोईफोडे वस्तीवरील शाळेमधील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि थंडीच्या कानटोप्यांचं वाटप सरपंच कल्पजी डोईफोडे आणि शिक्षक पोपट फुंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटनिहाय संबंधित सदस्यांच्या वतीनं हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारानं शहरामध्ये अनेक कार्यक्रम संपन्न झालेत. तालुक्यामधील पालवेवाडी इथे जय हिंद वाचनालयामध्ये जयंती कार्यक्रम आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झालाय. तर उपसरपंच नारायण पालवे, अनिल पालवे, विशाल पालवे, आसाराम पालवे, साहेबराव पालवे आदींनी या कार्यक्रमाचं संयोजन केलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे नाशिक महामार्ग 60 अपूर्ण असलेल्या हायवेच्या कामांमुळं आणि चुकीच्या पद्धतीनं असणाऱ्या वळणाच्या रस्त्यामुळं तीव्र उतारावरनं वाहनाचा अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय. याचा मोठा आर्थिक भूर्दंड वाहन चालकांना सहन करावा लागतोय. पुणे नाशिक महामार्ग 60 अपूर्ण असलेल्या हायवेच्या कामांमुळे आणि चुकीच्या पद्धतीनं काढलेल्या वळण रस्त्यामुळे वाहन चालकांना नाहक अपघातांना आणि आर्थिक भूर्दंडाचा सामना करावा लागतोय.
मंगळवारी 3 वाजेच्या सुमारास हरियाणा येथून बिस्किट आणि चॉकलेट पुण्याच्या दिशेने घेऊन जाणारा कंटेनर रिलायन्स पंपाशेजारील बायपास सुरू होणाऱ्या वळणावरती पलटी झाला. या कंटेनरमध्ये असलेल्या सामानाचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. परंतु C24 तासचे प्रतिनिधींनी खासगी क्रेन बोलवून तसेच NHAI चे मोफत क्रेनच्या साह्यानं सदर ट्रक बुधवारी दुपारी उभा करण्यात आला आहे. यावेळी ट्रक चालकाला स्थानिक पुलांकडनं माल उतरवण्याकरता आणि लोड करण्याकरता C24 तासचे प्रतिनिधी आयुब शेख यांची मोलाची मदत मिळाली आहे. परंतु या ठिकाणच्या चुकीचा तीव्र उतार असलेल्या रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केली आहे. साकण सिन्नर या राष्ट्रीय महामार्गावरती जे काही काम चालू आहे अत्यंत धीम्या गतीने हे काम चालू आहे. नारंगाव बायपासच्या या ठिकाणी तर अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी ज्या काही मालवाहतूक गाड्या जे काही डायव्हर्शनला जे आहे या ठिकाणी ते अत्यंत असा अवघड स्थितीतनं हा रस्ता या ठिकाणी इथनं गेलेला आहे. या ठिकाणी ही जी काही कंपनी जी आहे NHAI या कंपनीने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जे वाहन चालक आहे अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये अत्यंत असुरक्षितपणे हा सर्व त्यांचा प्रवास चालू आहे. हे बंद स्थितीत असलेलं काम तातडीनं मार्ग लावणे आवश्यक आहे आणि हे ह्या कंपनीने लावणं गरजेचं आहे. ही कंपनी हे कामकाज बंद ठेवून टोल मात्र वसूल करत आहे. हे सर्वसामान्य प्रवाशांवरती अन्याय करणारी बाब आहे. आयुब शेख, C24 तास, जुन्नर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही. दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही. चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतः म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट ऍरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी. हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा ऍरोबिक्स झुंबा वर्कआउट पोट कमी करण्यासाठी तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर. आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणाची इथे जगदीशचंद्र महिंद्रा वसतिगृहाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सौ राधिकानाथ दशरथ कोकणे सौ इंदुबाई कोकणे यांच्या हस्ते करण्यात आलं. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणाची इथे जगदीशचंद्र महिंद्रा वसतिगृहाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सौ राधिकानाथ श्री दशरथ नामदेव कोकणे सौ इंदुबाई दशरथ कोकणे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आलाय. त्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली आहे. लेझिम आणि सनेच्या सुरामध्ये पाहुण्यांचं आगमन झालं. त्यांचं जंगी स्वागत गावकऱ्यांनी केलंय. त्यानंतर सर्व मान्यवर सभा मंडपामध्ये विराजमान झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामधनं जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलविषयी गौरव उद्गार काढलेत. सामाजिक उत्तरदायित्व परोपकार दातृत्वाच्या भावनेमधनं निस्वार्थी वृत्तीनं श्री आणि सौ इंदुबाई दशरथ नामदेव कोकणे यांनी स्वखर्चानं ही इमारत बांधून सुमारे 5,000 स्क्वेअर फुटांची संपूर्ण RCC अशी सर्व सुखसुविधायुक्त अशी श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित
जगदीशचंद्र महिंद्रा विद्यार्थी वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक संस्थेचे अध्यक्ष रामदास शंकर घोलप आणि संचालक मंडळाने ग्रामस्थांनी केलं आहे. तळागाळामधील गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि समाजामधील दबलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी उच्च शिक्षणापर्यंत घेऊन जाणं ही काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी दिलेलं योगदान समाजामधील पुढारलेल्या घटकांनी आत्मसात केलं पाहिजे तरच विकास गतिमान होईल हे कोकणे यांनी आपल्या निपक्ष आणि निस्वार्थी दातृत्वामधनं समाजाला दाखवून दिलंय. जगदीशचंद्र महिंद्रा वसतिगृहाची स्थापना 1990 झाली आहे. माननीय हरीश महिंद्रा यांनी जगदीशगृहाची स्थापना त्यावेळी केली. केवळ जातीच्या आधारे किंवा पैशांच्या अभावी कुणाचं शिक्षण थांबू नये या भूमिकेमधनं विद्यालयाचे कामकाज निस्वार्थी निपक्ष भावनेमधनं संचालक मंडळांनी ग्रामस्थ करत आलेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये 100% निकालाची परंपरा राखणारं आणि अग्रगण्य असे आयएसओ दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्था म्हणून जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा सर्वत्र नावलौकिक आहे. 15 ऑगस्ट 2012 रोजी श्री रामदास घोलप यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थांच्या मदतीनं विद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महिंद्रा अँड महिंद्राशी संपर्क साधून कंपनी अधिकाऱ्यांकडनं विद्यालयाची पाहणी करून 21 मे 2013 रोजी कंपनी आणि कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी इमारत बांधकाम करार करून घेऊन एक सुसज्ज विद्यालयाची जडणघडण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा, मोठं वाचनालय, भव्य क्रीडांगण, सोलर सिस्टीम आणि उच्च दर्जाचे शिक्षक, प्राचार्य आणि प्राध्यापक यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये हे विद्यालय आघाडीवर आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, समाज कल्याण अधिकारी कोरंगटीवार, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येवले, अरुणभाऊ गिरे, अलकाताई घोडेकर, प्राचार्य आरबी जाधव, घोडेगावचे PSI किरण भालेकर, संस्थेचे अध्यक्ष रामदास घोलप, उपाध्यक्ष विठ्ठल शेठ झोडगे, चिंचोलीचे सरपंच विलास कोकणे, बाळासाहेब रोकडे, जगदीशचंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय हगवणे आदी मान्यवर पदाधिकारी, संचालक मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या वस्तीगृहाची तपासणी करण्याकरता आलो. गोलक साहेबांनी आमच्याकडे प्रस्ताव ठेवला होता की आमची 54 विद्यार्थ्यांचा वस्तीगृह आहे, त्याची संख्या वाढवून 72 मिळावी आणि संख्या वाढवण्याकरता एक तपासणी होणे आवश्यक आहे. मला वाटलं आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या मागास भागामध्ये एक वस्तीगृह आहे, काहीतरी असंच वस्तीगृह असतं, चला एखादा वाढवायचा ऑफिशियल भाग म्हणून जाऊन तपासणी करावी. प्रत्यक्षामध्ये इथं आलो, ही इमारत बघितली, या लोकांचा समर्पण भाव बघितला आणि मी अक्षरशः गदगद झालो. 54 विद्यार्थ्यांची जरी मान्यता असली तरी प्रत्यक्षामध्ये 100 अधिक विद्यार्थी राहतात. इतकी चांगली शाळेची इमारत आहे, एकदम हायटेक इमारत आहे, शहरातल्या मुलांना सुद्धा इतक्या चांगल्या सुविधा मिळत नाही. या एका आदिवासी भागामध्ये चिंचोलीसारख्या छोट्याशा गावामध्ये या सुविधा मिळत आहेत पाहून मला अतिशय आनंद झाला. यांना मी फार शुभेच्छा दिल्या. यांनी मला सांगितलं की जगदीशचंद्र महिंद्रा फॅमिली आणि अनेक मोठ्या दानशूर ग्रामस्थांचा यात मोठा वाटा आहे. मला खरंच आनंद झाला आणि त्यांना म्हणाला, तुमचा जो 72 मुलांच्या वस्तीगृहाचा वाढीचा प्रस्ताव तुम्ही घेतलेला आहे तो रद्द करतो मी, तुम्हाला 72 मान्यता देत नाही, तुम्ही 108 प्रस्ताव पाठवा. मी 108 प्रस्ताव पाठवतो आणि तातडीने त्यांच्याकडून तो प्रस्ताव करून घेऊन मी म्हणजे जुना 72 प्रस्ताव रद्द करून 72 करून घेतला आणि त्यांनी शासनाकडे मान्य प्रस्ताव पाठवलेला आहे. लवकरात लवकर तो मान्य होऊन जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वस्तीगृहांनी न वापरलं माझ्याकडे सरळ ऑर्डर हटवत होतो. तुम्ही वस्तीगृह वापरतच नाही आणि तुमच्याकडे तर वापराचा इतका म्हणजे वापरण्यासाठी लोक उत्सुक आहेत. लगेच दुसऱ्या एका वस्तीगृहाकडून ज्यांचा वापरत नव्हता पत्र घेतला की आम्हाला तर गरज नको, तो सरळ ऑर्डर हटर त्यांच्याकडून काढून घेतला आणि तुमच्या इमारतीमध्ये तो बसायला देखील आहे. मुझे आप सब तो जानते ही होंगे कि मुझे इस जगह से और इस स्कूल से बेहद लगाव है. मैं यही कोशिश करना चाहती हूँ कि हर साल मैं कम से कम एक बार तो यहाँ आऊ और देखो कि मेरे दादाजी के नाम पर जो स्कूल चल रहा है उसकी क्या हालत है. आज मुझे बहुत खुशी हुई है
देखते हैं कि इस स्कूल में ये पढ़ने वाले बच्चों के लिए एक हॉस्टल का उद्घाटन हो रहा है। मैं आप सब लोगों को शुभकामनाएं देती हूँ और उम्मीद करती हूँ कि इस स्कूल के सभी बच्चे मेरे दादा के, हमारे पूरे खानदान का, अपने फैमिली का और खास तौर अपने खुद का नाम रोशन करेंगे। याद रखना बच्चों, सबसे मीठा पल मेहनत का ही होता है। जय महाराष्ट्र, जय हिंद। धरले आहे आणि आज दुसऱ्यांदा गावचे दानशूर श्री दशरथ नामदेव कोकणे फुलांचे व्यापारी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी वसतिगृह स्वखर्चाने कुठली आज न ठेवता बांधून दिलेली आहे। आणि अशा या इमारतीच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी मान्यवरांचे सर्वप्रथम श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष या नात्याने मी सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन। त्याच वेळेला भीमाशंकर कारखान्याकडून सुद्धा वैसे पाटील साहेबांच्या माध्यमातून 5 लाख रुपये मिळाले। मला सांगण्याचा आनंद वाटतो की हायस्कूलचे सर्व वर्ग ई लर्निंग संचने जोडलेले आहेत। मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव। सांगलीमधील चांदणी चौकामध्ये नगरसेवकांनी विनापरवाना झाड तोडल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या झाडाचं श्राद्ध घालत झाडाला श्रद्धांजली वाहिली आहे। महापालिका आणि नगरसेवकांच्या नावानं यावेळी बोंबाबोंब देखील करण्यात आली। सांगली, मिरज आणि कुपवाडा महापालिका क्षेत्रामध्ये झाडं तोडण्याचा घाट काही नगरसेवकांनी खातलाय। 2 दिवसांपूर्वी चांदणी चौकामध्ये भलं मोठं झाड नगरसेवकांनी विनापरवाना तोडलंय। याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी झाडाचं श्राद्ध घालत श्रद्धांजली वाहिली आहे आणि अनोखं आंदोलन केलंय। त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरं रोपटं लावण्यात आलंय आणि महापालिकेच्या दारामध्ये जाऊन निदर्शने करून महापालिकेमधील प्रत्येक नगरसेवकास एक झाड भेट म्हणून देण्यात आलंय। तसेच नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। या ठिकाणी माळी चित्रमंदिराच्या समोर असलेलं विशालकाय झाड अनेक वर्षापासून या ठिकाणच्या नागरिकांना सावली देण्याचं काम करत होतं, परंतु या भागाच्या नगरसेवकानं कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता या झाडाची दिवसा ढवळ्या कत्तल केलेली आहे। आणि नुसती कत्तल करून या ठिकाणी थांबण्यात आलं नाही, तर या झाडाचे तुकडे करून परराज्यामध्ये याची विक्री करण्यात आलेली आहे। संबंधित प्रकरणी आम्ही घडल्या दिवशीच आम्ही नगरपालिकेकडे तक्रार केली होती, परंतु अद्याप त्या नगरसेवकावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही। संघटनेच्या वतीनं वारंवार आम्ही विचारणा केली असता आम्ही कारवाई करू असे आश्वासन फक्त दिले जात आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन उभं करून या झाडाच्या आत्म्याला शांती मिळावी, थोडक्यात त्याचं दिवस घालण्याचं काम या सांगली शिवसेना शहराच्या वतीनं व जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी ज्या झाडाची कत्तल झाली त्याचंच प्रतिबिंब असलेलं झाड या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं रोपण करण्यात आलेलं आहे। शिवाय या भागातील नागरिकांना हे झाड वाटण्यात आलेलं आहे आणि पुढे नगरपालिकेत जाऊन आम्ही आयुक्तांना, महापौरांना व सर्व नगरसेवकांना ही झाडे वाटलेली आहेत। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। येवल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुक्तिभूमी इथे अभिवादन करण्यात आलंय। दरम्यान अनेक ठिकाणी आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुक्तिभूमी इथे अभिवादन करण्यात आलंय। सकाळी विंचूर चौफुली इथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, महेंद्र पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच मुक्तिभूमी इथे शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं। यावेळी महेंद्र पगारे, रविराज गोतीस, अजहर शेख, प्रवीण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलंय। बुद्धवंदना या ठिकाणी घेण्यात आली। याप्रसंगी विजय घोडेराव, अजित शेख, अनिल झालटे, कैलास घोडके, सुभाष गंगुडे, भगवान साबळे, सौ रेखा साबळे, रंजना पठारे, शीतल आहिरे, कांताबाई गरुड, आशा आहिरे आदींसह असंख्य भीमसैनिक उपस्थित होते। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहमदनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय तसेच गावागावामध्ये सामाजिक संघटना यांच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, काँग्रेसचे उबेद शेख, संजय झिंगे, संध्या मेडे, अजय साळवे, संजू जगताप, परिमल निकम, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्वांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज जे समाजामध्ये जी घटना लिहिली गेली किंवा कायदे संविधान आहे त्याचा जो आज काय समाजाला उपयोग होतो, जो आमचे गावचे तरुण असतील, महिला असतील, त्यांना ज्या कायद्यामुळे संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज धान्य आहोत. म्हणूनच महोत्सव राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग त्याचप्रमाणे डॉक्टर आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने अभिवादन. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरीच्या तपासामध्ये पोलिसांना मोटरसायकल चोरट्यांचं मोठं रॅकेट हाती लागलंय. या कारवाईमध्ये 3 चोरट्यांसह 4 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात. या चोरट्यांकडनं आणखी मोटरसायकलींची आणि त्यांच्या रॅकेटची माहिती मिळणार आहे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आदर्श नगरमधील रहिवासी बाळू चव्हाण यांच्या घरी मोटरसायकलची चोरी झाली, त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरनं पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास पोलीस नाईक पोलीस शिपाई राहुल माहुरे यांच्याकडे दिला. या तपासाच्या दरम्यान अधिकारी राहुल माहुरे यांना गोपनीय सूत्रांकडनं माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, ठाणेदार खिल्लारे आणि ठाणेदार प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI राजू खांदवे, शेख मोहसिन, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, संजय पवार, राहुल कदम, नागेश वास्टर आणि तपास अधिकारी राहुल माहुरे यांनी सापळा रचून दिग्रस इथे आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेतला आणि 4 डिसेंबर रोजी त्यांना ताब्यात घेतलाय. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी पुसद हद्दीमधनं चोरी केलेल्या 4 हिरो होंडा स्प्लेंडर गाड्या विक्रीसाठी ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्या ठिकाणाची माहिती दिली आहे. दरम्यान या ठिकाणावरनं 4ही मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्यात. यामधील आरोपी प्रवीण उर्फ पवन सुदाम जाधव, अविनाश उर्फ अव्या संतोष शिंगारे आणि चंदू शिवराम लवारे यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. दरम्यान पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. फिरोज पठाण, C24 तास, यवतमाळ. भोकरदन येथील वर्धमान जिनिंग आणि प्रेसिंग व्यवहारामधील आरोपींविरुद्ध तपासामधील संदिग्ध भूमिका घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी पुण्यामधील महिला उद्योजिका सुजाता वैद्य यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. भोकरदन येथील वर्धमान जिनिंग आणि प्रेसिंग व्यवहारामधील आरोपींच्या विरुद्ध तपासामध्ये संदिग्ध भूमिका घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी पुण्यामधील एक महिला उद्योजिका सुजाता वैद्य यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे. वैद्य यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय की भोकरदन येथील वर्धमान जिनिंग आणि प्रेसिंग ही कंपनी विकत घेण्यासाठी त्यांनी संजय पारख यांना 25 लाख रुपये दिले होते, मात्र त्यांनी खरेदी खत करून न दिल्यानं तक्रारदार वैद्य यांनी जालना दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला. सदरील दाव्यामध्ये पारख आणि इतरांनी बनावट भाडेकरार करून न्यायालयामध्ये दाखल केला होता.
त्या संदर्भामध्ये वैद्य यांनी त्यांच्या विरुद्ध जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. मात्र या गुन्ह्याचा तकलादू तपास करण्यात आलाय. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक एस बी भागवत यांनी तक्रारदाराच्या विरुद्ध समरी रिपोर्ट न्यायालयामध्ये दाखल केला. न्यायालयाने भाडे करार बनावट असल्याचे पुरावे मान्य करून तो रिपोर्ट रद्द केलाय. तर दुसऱ्या तपासामध्ये अधिकाऱ्यांकडनं तपास करण्याचे आदेश देऊन कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेत. माझं नाव सुजाता नंदकुमार वैद्य. मी पुणे येथे राहत असून बिझनेस करते. तर मी 2010 साली वर्धमान जिनिंग भोकरदनचे मालक संजय पारख यांना 25 लाख रुपये फॅक्टरी खरेदी करण्यासाठी दिले होते. पण त्यांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला नाही म्हणून आम्ही कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल केला होता. तर आमचे पैसे द्यायला लागू नये म्हणून त्यांनी सदर दिवाणी दाव्यामध्ये बनावट भाडेकरारनामा बनवून सादर केला. त्याची तक्रार आम्ही लगेचच एस पी जालना यांच्याकडे केली आणि त्यानंतर 156(3) अंतर्गत मेहरबान जालना कोर्टाकडून आदेश घेतले होते. संजय पारख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तालुका जालना पोलीस स्टेशन येथे. तरी पण पोलिसांनी तकलादू तपास केला आणि माझ्याविरुद्धच बी फायनल रिपोर्ट पाठवला, मेहरबान कोर्टाला सादर केला त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर आमचे म्हणणे मांडले. सदर करारनामा बनावट कसा आहे याचे सर्व रिपोर्ट आम्ही हँड रायटिंग एक्सपर्टचे आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट आम्ही घेतले आणि ते कोर्टात सादर केले. ते कोर्टाने मान्य करून सदर बी फायनल हे समरी जी कोर्टात सादर केली होती त्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि पुन्हा तपासाचे आदेश दिलेले आहे दुसऱ्या तपास अधिकाऱ्यांकडून. तर ज्या तपास अधिकाऱ्यांनी हे तक्रारदू तपास केला आणि माझ्यावरच म्हणजे तक्रारदारालाच गुन्हेगार ठरवण्याचं जे काम केलेलं आहे तर त्या अशा तपास अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी काय म्हणजे आयजीनी कारवाई करावी, सस्पेंड करावं. हे जे दोन तपास अधिकारी आहेत तालुका जालना पोलीस स्टेशनचे एस बी भागवत आणि भगीरथ देशमुख यांना ताबडतोब बडतर्फ करावं अशाचा अर्ज मी एस पी जालना आणि आय जी औरंगाबाद यांच्याकडे केलेला आहे. तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी आमची आग्रहाची म्हणजे विनंती आहे. दोघांनी अजून असे किती लोकांना अडकवलेले आहेत, किती लोकांकडनं पैसे घेऊन कामं केलेली आहेत, हे याचा सखोल डिपार्टमेंटने तपास करावा आणि यांच्यावर कडक कारवाई करावी, यांना बडतर्फ करावं. कारण प्रत्येक जर माणसाला जर तुम्ही आरोपीला त्या हाताशी धरणार आणि अर्जदाराला जर तुम्ही आरोपी करायचा प्रयत्न करत असाल तर म्हणजे मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा. आणि हे जर आम्हाला 2 दिवसात जर केलं नाही, आम्ही आत्ता कोर्टाच्या याच्यामध्ये कधीही म्हणत नाहीये की पुन्हा तपास करा किंवा काय करा. आमचं म्हणणं या दोघांना पहिल्यांदा तुम्ही बडतर्फ करा आणि मग नंतर कोर्टाच्या आदेशानुसार जे होईल त्याप्रमाणे आम्हाला मान्य आहे ना. आम्ही आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि कोर्ट काय म्हणेल त्याला आम्ही मान्यता देऊ. परंतु आत्ता यांना दोघांना बडतर्फ करणं हे फार महत्वाचं आहे कारण यांनी खूप मोठी रक्कम घेऊन आमच्या विरुद्ध कटकारस्थान रचलेलं आहे आणि हे 2 दिवसात जर केलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषणाला बसणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहुयात काही ठळक घडामोडी. सातारा जिल्ह्यातील शाळकरी मुलीचं झालंय 8 दिवसांपूर्वी अपहरण, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह. मोरगाव निरा मार्गावरती रस्त्याच्या डागडुलीचं काम अखेर झालंय सुरू, कामांच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. चिंचोली कोकणेची येथील जगदीशचंद्र महिंद्रा वसतिगृहाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.